नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत गोवा न्यूज ब्रिडिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। भाजपच्या मंत्रिमंडळात सहभागी असणारे महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाचे आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात बेकायदेशीर पद्धतीने बनावट कागदपत्रे बनवून परदेशात असणाऱ्या व्यक्तीची सुमारे 1,00,000 स्क्वेअर फुटाहून अधिक जमीन बळकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते व पेशाने वकील असणाऱ्या आयरिश रॉड्रिस यांच्यामार्फत गोवा पोलीस महासंचालकांना ही तक्रार देण्यात आली। आमदार होण्यापूर्वी सुमारे मागच्या 5 ते 6 वर्षांपूर्वी जीत आरोलकर यांनी ही जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी करून त्याच्यावर रहिवासी संकुल उभारल्याचा आरोप हे यावेळी रॉड्रिक्स यांनी केला आहे। पेडणे तालुक्यात असणाऱ्या धारगल येथील जमिनीची परस्पर खरेदी विक्री केल्याचा आरोप आयरिशनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे। दरम्यान याविषयीची तक्रार गोवा एसआयटीकडे देण्यात आली होती, मात्र एसआयटीकडून कोणत्याही प्रकारचा तपास होत नसल्याचे आयरिश यांनी यावेळी सांगितले। आपण पोलीस महासंचालकांना भेटून त्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे, असेही आयरिश यावेळी म्हणाले। बांबोळे येथील गाडेधारकांना त्यांच्या नव्याने विकसित करण्यात आलेल्या गाड्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोमवारी वाटप करण्यात आले। मागच्या अनेक वर्षांपासून बांबोळे येथे गाडीधारकांचा प्रश्न प्रलंबित होता। यावेळी या गाडीधारकांनी वेळोवेळी आंदोलन केले। अखेर आज मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते 28 गाडीधारकांना गाड्यांचे वाटप करण्यात आले, तर उर्वरित अन्य 35 ते 40 गाडीधारकांना पुढच्या 15 ते 20 दिवसात गाड्यांचा ताबा देण्यात येणार असल्याचं सावंत यावेळी म्हणाले। गोवा स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेले व गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत पेटवणारे टी व्ही खुन्ना यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आझाद मैदानातील त्यांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आदरांजली वाहिली। यावेळी बोलताना सावंत म्हणाले की खुन्ना यांनी गोव्यात स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत पेटवली, म्हणून त्यांना गोव्यातील राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक असे संबोधले जाईल। गोव्याकरांनी खुन्ना यांचा इतिहास समजावून घ्यावा, असे आवाहनही सावंत यांनी यावेळी केले आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। गोवा वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल बाहेर फिरणाऱ्या फेरीवाल्यांना राज्य सरकारने सोमवारी विकसित केलेल्या गाळ्यांचे वाटप केले, मात्र ताब्यात आलेले गाळे इतर व्यावसायिकांना दिल्याचे आढळून आल्यास त्या गाळेधारकांवर कडक कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितलं। सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने 3 कोटी रुपये खर्च करून या गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले असून या गाळेधारकांना 1,000 रुपयांच्या वाजवी दराने हे गाळे भाडेतत्वावर देण्यात आले आहेत। आपल्या सांताक्रूज मतदारसंघाचा विकास करण्यासाठीच आपण भाजपमध्ये प्रवेश केला असून सांताक्रूज वासियांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांताक्रूजचे आमदार रदलक फर्नांडिस यांनी सांगितले आहे। आज मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्या उपस्थितीत सांताक्रूज व सांतांतरी मतदारसंघातील गाळेधारकांना गाळ्यांचे वाटप करण्यात आलं। यावेळी माध्यमांना फर्नांडिस यांनी भाजप प्रवेश केल्यावर विचारले असता मतदारसंघाच्या विकासासाठीच आपण भाजप प्रवेश केल्याचे ते म्हणाले आणि यापुढे सरकारसोबत राहून आपण विकास कामे करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र या नोकर भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षाने करत कोर्टात धाव घेतली होती, त्यामुळे तत्कालीन भाजप सरकारने कोर्टाच्या आदेशानुसार ही नोकर भरती रद्द केली होती, मात्र झालेल्या प्रक्रियेला पुढे नेत ही नोकर भरती पुन्हा करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी सांगितलं। तसेच नोकर भरतीत ज्या उमेदवारांनी सहभाग घेतला होता त्यांचीच पुन्हा एकदा परीक्षा घेऊन पुढची प्रक्रिया करणार असल्याचं काब्राल यावेळी म्हणाले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचत रहा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।